सुरुवातीलाच बातमी आहे ती म्हणजे पेपर फुटी संदर्भातली, कारण औरंगाबाद मधील पेपर फुटी प्रकरणाच्या बातमीची राज्य सरकारनं दखल घेतलेली आहे. न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल घेत पेपर फुटीची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिलेत. राज्य सरकारनं अखेर आदेश दिल्यानंतर ज्यांचा या प्रकरणामध्ये समावेश आहे त्यांचे धाबे निश्चितच दणाणलेले आहेत. सरकारकडून या बातमीची दखल घेण्यात आलेली आहे. औरंगाबादमध्ये पेपर फुटीचं प्रकरण सगळ्यात आधी न्यूज 18 लोकमतनं उघडकीस आणलेलं होतं आणि सरकारकडून या बातमीची दखल घेण्यात आलेली आहे. आणि याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सिद्धार्थ, न्यूज 18 लोकमतची बातमी म्हणजे इम्पॅक्टची हमी हे आपण नेहमी सांगत असतो, मात्र अशाच प्रकारे पेपर फुटी संदर्भातली बातमी देखील न्यूज 18 लोकमतनं दाखवली आणि त्यानंतर सरकार कारवाईचा बडगा उगारणार आहे. काय नेमकं घडतंय सिद्धार्थ? निश्चितपणे जे घडतंय ते चमत्कारी काय, आश्चर्यकारक आहे, आणि त्याचमुळं न्यूज 18 लोकमत या प्रकरणात लक्ष घातलं आणि आपण बघतोय की सरकारला त्याची दखल घ्यायला भाग पाडलेलं आहे आपण. आणि निश्चितपणे जवळपास 20 तासापूर्वी हा पेपर न्यूज 18 लोकमतच्या हाती लागला होता आणि त्यानंतर तो पेपर कशा पद्धतीनं आला आणि पेपर हाती लागून नुसता उपयोग नव्हता तर परीक्षेमध्ये आलेला पेपर जाऊन तपासला आणि न्यूज 18 लोकमतच्या हाती जो 20 तासाआधी पूर्वी आला होता तो तपासला, तो मॅच झाला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी लगेच तक्रार पोलिसात दाखल केलेली आणि ती तक्रारीवरून न्यूज 18 लोकमतची दखल घेऊन राज्य सरकारकडे तक्रारसुद्धा करण्यात आली होती आणि त्यानुसार आता त्याचा इम्पॅक्ट भेटलेला आहे आणि या प्रकरणाची आता सखोल चौकशी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. मात्र एक महत्त्वाची गोष्ट आहे की न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल घेतलेले राज्य पातळीवर त्याचे पडसाद उमटलेले, कारण हा पेपर फक्त औरंगाबादचा नव्हता, राज्यभरातील फर्स्ट इयरच्या मुलांच्या हाती हा पेपर 20 तास आधी लागला होता. त्यामुळं आता हा पेपर जर उघड झालेला आहे तर तो पेपर रद्द करणं गरजेचं आहे. नुसती दखल घेऊन चालणार नाही तर न्यूज 18 लोकमत या प्रकरणाची शेवटपर्यंत दखल घेईल आणि कोण यामध्ये दोषी आहेत त्यांच्यापर्यंत सरकारच्या हात जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत न्यूज 18 लोकमत या बातमीच्या पाठीमागे राहील आणि याबद्दलची सखोल चौकशी होईपर्यंत न्यूज 18 लोकमत स्वस्त बसणार नाही. नक्कीच सिद्धार्थ, एका बाजूला पेपर फुटी संदर्भातलं हे संपूर्ण प्रकरण न्यूज 18 लोकमतनं उघडकीस आणलेलं होतं आणि अखेर ते तडीस नेणार असल्याचं देखील ग्वाही आपण यावेळेला देत आहे. धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर एका बाजूला औरंगाबादमधील पेपर फुटी प्रकरण हे राज्यासाठी अतिशय गंभीर स्वरूपाची बाब, कारण सरकारकडून त्यानंतर न्यूज 18 लोकमतनं दाखवलेल्या बातमीची दखल घेण्यात आलेली आहे आणि लवकरच या संपूर्ण प्रकरणाची सखोल अशी चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून या प्रकरणाला गंभीरतेनं घेत चौकशी लवकरच पार पडताना आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. यापूर्वीच विद्यार्थी ज्या प्रकारे परीक्षेची तयारी करत असतात, मात्र त्याच विद्यार्थ्यांच्या सोबतीला असलेले इतर विद्यार्थी यांच्यापर्यंत जर हा पेपर पोहोचत असेल तर खऱ्या अर्थानं मेरिट त्या ठिकाणी लागणार का किंवा काय होणार आहे, या संदर्भातले अनेक प्रश्न निश्चितच उपस्थित होतात आणि या संपूर्ण घटनेचा पाठपुरावा न्यूज 18 लोकमत करत राहणार आहे. आत्ता पाहूयात पेपर फुटीचा हा सविस्तर रिपोर्ट. डी फार्मसीच्या पहिल्या वर्षाचा पेपर फुटला. हॅलो सर, पीएनटी भेटल ना? केमिस्ट्रीची प्रश्नपत्रिका 20 तास आधीच बाहेर. अवघ्या 500 रुपयात प्रश्नपत्रिकेची विक्री. न्यूज 18 लोकमत कडून पेपर फुटीचा भांडाफोड. त्यांच्यामध्ये व्हॉट्सअप हा झालेला आहे की त्यांनी समोरच्या व्यक्तीने विचारलं की रेट काय त्याचा, तर त्याचा 500 रुपये रेट त्यांनी सांगितलेला आहे व्हॉट्सअप चार्टमध्ये. फार्मसीच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकेचा बाजार न्यूज 18 लोकमतनं चव्हाट्यावर आणलाय. डी फार्मसीच्या प्रथम वर्षाची ही प्रश्नपत्रिका 20 तासाआधीच न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली. कुणालाही न घाबरता या प्रश्नपत्रिकेचा बाजार सुरू असल्याची माहिती मिळाली. मोबाईलच्या माध्यमातून कशा प्रकारे या प्रश्नपत्रिकेची खैरात वाटली जात होती तुम्हीच ऐका. हॅलो, नंबर भेटला तुमचा, पेपर पाहिजे होत सर्व त्याचा. हा, नेक्स्ट पेपर पाहिजे होता. बॅक राहिलेले सर माझे मागच्या वेळेस, होईल का काम? हॅलो सर, आवाज ब्रेक होतो. कोणता म्हटलं सर? बॅक आहे सर समोरची पूर्ण. सब्जेक्ट कोणता? पीएनटी चा भेटेल का सर? पीएनटी. हॅलो हॅलो सर, आवाज ब्रेक होतो तुमचा.
कोणता? पीएनटी आणि कॉग्नोसी भेटल ना. मोबाईलवर पेपर खरेदीचा व्यवहार झाला, त्यानंतर सेफ म्हणून थेट व्हॉट्सअपवर पेपर आला, तोही केवळ 500 रुपयात. मी एकटाच आहे, नंबर भेटला मला एकटाच. व्हॉट्सअपला मेसेज आहे, टाक ना व्हॉट्सअपला टाकू तुम्हाला. हा सर, कस कस रेंज पैसे किती म्हणजे? हा टाक ना व्हॉट्सअपला, सांगतो तुला. व्हॉट्सअपला सांगतो का? चालतो सर, मी तुम्हाला हाय टाकतो मेसेज. हा हा ठीक. ऑनलाईन पैसे पाठवल्यानंतर लगेच प्रश्नपत्रिका मिळाली. आधी प्रश्नपत्रिका आली होती, पण फुटलेल्या प्रश्नपत्रिका आणि परीक्षेत आलेली प्रश्नपत्रिका तपासून पाहणं गरजेचं होतं. डिफाईन अँड क्लासिफाय. क्लासिफाय हे काय शब्द? डिफाईन अँड क्लासिफाईंग एनर्जी ड्रग्स. हॅड एनर्जी ड्रग्स गिव्हिंग सुटेबल एक्झाम्पल ऑफ कंपाऊंड्स अंडर इच क्लास. डी फार्मसीच्या परीक्षेच्या पेपरच्या सुरक्षेची जबाबदारी अक्षय जोशी यांची आहे. न्यूज 18 लोकमतनं हा सर्व प्रकार लक्षात आणल्यानंतर त्यांनी लगेच पावलं उचलायला सुरुवात केली. फुटलेला पेपर आणि परीक्षेत आलेला पेपर एकच आहे की नाही तपासण्यासाठी आम्ही एका परीक्षा केंद्रावर गेलो, जिथं न्यूज 18 लोकमतकडे असलेली प्रश्नपत्रिका सारखी नसल्याचं अधिकारी सांगत होते. मात्र क्रम बदलला असला तरी 60 मार्कांचे प्रश्न सारखेच असल्याचं आम्हाला लक्षात आणून दिलं आणि ते अधिकाऱ्यांनी देखील मान्य केलं. आपल्या माध्यमातून आम्हाला ज्यावेळेस ते प्रश्नपत्रिकाचे जे काही क्वेश्चन आहेत ते कळाले, त्यावेळेस आपण तात्काळ ऍक्शन घेऊन एक नजीकच्या केंद्रावर आपण हे प्रश्नपत्रिका म्हणजे हे जे काही आलेले प्रश्न आहेत हे आपण तपासले आणि याच्यात काही प्रश्नांमध्ये साम्यता आढळून आली. ही अत्यंत गंभीर बाब आहे, याची आम्ही शहानिशा ही तात्काळ करणार आहोत आणि याबाबत आम्ही आता नजीकच्या पोलीस केंद्रामध्ये तक्रार देणार आहोत सर. पेपर फुटीचा भांडाफूट झाल्यानंतर अखेर अधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार दिली, मात्र ही परीक्षाच रद्द करण्याची मागणी आता विद्यार्थी संघटनांनी केली आहे. तर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी देखील यावर नाराजी व्यक्त केली. ह्याच्यामध्ये राज्याच्या उच्च तंत्रशिक्षण मंत्री यांनी लक्ष घालून याच्यावर राज्यस्तरीय चौकशी नेमली पाहिजे आणि हे पुन्हा परीक्षा या सर्व अभ्यासक्रमाच्या पूर्ण परीक्षा होणं गरजेचं आहे. त्याचं कारण आहे की जो गुणवत्ताधारक विद्यार्थी आहे त्याच्यावर हा परिणाम करणारा अन्याय करणारा हा एक विषय आहे, त्याच्यामुळे परीक्षा नव्याने झाल्या पाहिजे. त्या संदर्भामधली चौकशी केली पाहिजे, ह्याच्यामध्ये पारदर्शकता आली पाहिजे. त्याच्यात हुशार मुलांचं नुकसान होतं आणि ती दुसरा शाळा मात्र काहीच अभ्यास करत नाही, ती पेपर घेऊन येतोय, ते काय फुटलेला आणि ते हे करतोय, त्याची स्पर्धा ह्यांच्याबरोबर. बरं, ही लोक पेपर फुटून जी पास होतात ते उद्याच्याला जर महत्वाच्या पदांवर बसले, आयएएस ऑफिसर, आयपीएस ऑफिसर, वेगवेगळ्या महत्वाच्या खूप पोस्ट असतात तुम्हाला माहिती आहे, तर मग काय होणार आहे राज्याचं आणि देशाचं? या सर्व प्रकरणानंतर शिक्षण क्षेत्रातील अनागोंदी पुन्हा एकदा उघड झाली. न्यूज 18 लोकमतच्या पाठपुराव्यानंतर या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. पण या पेपर फुटीच्या मागे नेमकं कोण आहे? प्रामाणिक आणि हुशार विद्यार्थ्यांच्या नुकसानीकरता कोण जबाबदार आहेत याचा शोध घेण्याची गरज आहे. सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. वळूयात पुढच्या बातमीकडे. उद्धव ठाकरेंसमोरील राजकीय अडचणी